निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. भाजप, काँग्रेस व शिवसेनेनंतर राष्ट्रवादीने केले उमेदवार जाहीर. अमोल मिटकरी व माजी मंत्री शशिकांत शिंदेंना उमेदवारी. भाजप, काँग्रेस व शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधान परिषदेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अमोल मिटकरी आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवर दिली आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचेकडून मजुरांसाठी श्रमिक रेल्वेची सोय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पुढाकार घेत मजुरांसाठी मोफत रेल्वेची सोय केली आहे. पुणे स्टेशनवरून सदरची रेल्वे लखनौ पर्यंत धावेल. यात परप्रांतीय मजूर, विद्यार्थी असून तब्बल 1200 प्रवासी आहेत. बुद्ध जयंती निमित्त रेणावी येथे किराणाचे वाटप. अखंड विश्वाला शांती, समता, करुणा, प्रेम, आदर, अहिंसा, मानवता, बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त आणि कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम इंडिया, ली, नवी दिल्ली व लोकमंगल सर्व सेवा सोसायटी पुणे, रेणावी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रेणावी गावातील गरजूंना अत्यावश्यक किराणाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजे आमदार सदाशिव पाटील, सौ साधनाताई धेंडे, श्री वसंतराव बाबा यादव देशमुख, दलित मित्र महाराष्ट्र शासन हे उपस्थित होते. आज रेवणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते तसेच गुरुकृपा व अथर्व मंगल कार्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलास मुळीक यांनी स्वतः रेवणगाव मधील सर्व समाजातील प्रत्येक घराला 5 किलो साखरेचे वाटप केले आहे. 1 गाव 13 भानगडी वेब सिरीजने केले शतक पूर्ण. ग्रामीण भागातून काम करत लोकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करणाऱ्या धर्मा मूवीज निर्मित व धर्मेश यादव दिग्दर्शित 1 गाव 13 भानगडी या वेब सिरीजने शतक पूर्ण केले आहे. शतक पार करणारी राज्यातील पहिली वेब सिरीज होण्याचा मान 1 गाव 13 भानगडी या वेब सिरीजने मिळवला आहे. आत्तापर्यंत 106 भाग झाले असून तब्बल 1,25,00,000 लोकांनी या वेब सिरीजला पसंती दिली आहे. बाळासाहेब चतुर्भावड्या या पात्रांनी जनमानसावर भुरळ टाकले आहे. खरसुंडी वनक्षेत्राला आग, शेकडो एकर वनक्षेत्र जळून खाक. वनविभागाचा ढिसाळ कारभार. वनवा विझवायला पाठवले एकच आग नियंत्रक मशीन. आज सकाळी खरसुंडी वनक्षेत्राला आग लागून शेकडो एकर वनक्षेत्र जळून खाक झाले. यात हजारो वन्यजीवांचा अंत झालाय. कुणीतर बांध पेटवल्याने ही आग लागली. या आगीच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा ढिसाळपणा समोर आलाय. त्यांनी 1 वनमजूर आणि 3 मजूर एक आग नियंत्रक मशीन घेऊन आले होते. पेटलेला वनवा मोठा असताना कमी मनुष्यबळ आणि एकच आग नियंत्रक पाठवणाऱ्या वन विभागाचा ढिसाळपणा या निमित्ताने दिसून आला. खरसुंडीच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान ओळखून धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले, पण आग आटोक्यात येत नव्हती. खरसुंडी वनक्षेत्रापासून मेघानवाडीच्या पठारापर्यंत हा वनवा पोहोचला. अखेर मेघानवाडीच्या पठाराजवळ आग आटोक्यात आणायला यश आले. तोपर्यंत शेकडो एकर वनक्षेत्र जळून खाक झाले. यात हजारो वन्यजीवांचे जीव गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ॲडव्होकेट सचिन जाधव मित्रमंडळाच्या वतीने गरजूंना किराणा वाटप. विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव यांच्या पुढाकारातून ॲडव्होकेट सचिन जाधव मित्रमंडळाच्या वतीने गरजू लोकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. सुमारे 80 लोकांना कर्तव्य म्हणून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट सचिन जाधव, संजय चौगुले, विनय जाधव, रोहित कदम, अतुल कदम, अभिषेक जाधव, सूरज कदम, अक्षय जाधव, सागर जाधव, प्रकाश चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विट्यातील साई नागरी पतसंस्थेने दिला मदतीचा हात. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गरजू लोकांना साई नागरी पतसंस्थेने 250 लोकांना मदतीचा हात दिलाय. साई नागरी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप आमने यांच्या नेतृत्वाखाली हे मदत कार्य करण्यात आले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.
चित्रकृती साथ आमची।